सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिके अडचणीत सापडली असून तूर, हरभरा, गहू या पिकांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसला असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडले आहेत। निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे। त्यामुळे खरीप हंगाम तर हातचा गेलास, मात्र त्याचे पडसाद रब्बी हंगामावरही उमटताना दिसत आहे। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण मध्येच कमी अधिक होत आहे, तर दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने वातावरणामध्ये होत असलेले बदल व ढगाळ हवामानामुळे आता रब्बी हंगामही अडचणीत सापडला आहे। वातावरण स्वच्छ राहत नसल्याने याचा परिणाम पिकांवर होऊन लागवड केलेले गहू, हरभरा, तूर, उडीद, वाटाणा व सूर्यफूल, कांदा या पिकांवर होत असून तुरीचे पीक हातून जायची भीती व्यक्त केली जात आहे, तर तीळ व वालाची वाढ खुंटणार आहे। घाटनांद्रा परिसरात या वर्षी मुबलक पाण्यामुळे रब्बीचे मोठे क्षेत्र तयार झाले आहेत। या हंगामात शेतकऱ्यांनी तूर, हरभरा, वाल, उडीद या कडधान्याबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, गवार, भेंडी, टोमॅटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक, करडई आदी भाजीपाल्याचेही पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे। खरीप हंगामात झालेले आर्थिक नुकसान बहुतेकदा रब्बी हंगामात भरून काढले जाते। यावर्षी पावसाची उत्तम सुरुवात झाली आहे, मात्र प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने कपाशी मका पिकांचे मोठे नुकसान झाले। त्यामुळे कपाशीच्या एक दोन वेचणीतच काही शेतकऱ्यांनी कपाशी पिकावर नांगर फिरवून त्या जागी भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिकांची लागवड केली आहे। गहू, हरभरा हे पीक बहरात आले आहे, मात्र पिकांना पोषक असलेली थंडी मात्र गायब झाल्याने व ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील फळ पिकांची वाढ खुंटली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा।